केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला देशांतर्गत सुरक्षा स्थितीचा आढावा. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली सद्यस्थितीची माहिती. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी लोकसहभाग महत्वाचा, जनतेनं मोठ्या संख्येनं वृक्षारोपण करावं, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचं आवाहन. विकासदर वाढीसाठी तसंच रोजगार वृद्धीसाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. नवभारताच्या निर्माणासाठी वेगानं काम करण्यावर भर देणार केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ हर्षवर्धन. भारतीय हवाई दलाचं बेपत्ता AN-32 विमानाची शोध मोहीम सुरूच, विविध तपास संस्थांकडून युद्ध पातळीवर शोध सुरू. काँग्रेस नेते आणि माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा आमदारपदाचा राजीनामा, लवकरच भाजपात डेरे दाखल होणार. आणि राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सर्व 288 जागा लढवणार, अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची घोषणा. नमस्कार, सातच्या बातमीपत्रात मी कल्पना साठे आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज गृहमंत्रालयात एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत जम्मू काश्मीरमधली सुरक्षितता आणि अमरनाथ यात्रा तसंच तिथल्या मतदारसंघांची निश्चिती यावर विशेष भर देण्यात आला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गृहसचिव राजीव गौबा, गुप्तचर विभागाचे प्रमुख राजीव जैन यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहा यांना देशातल्या सुरक्षेच्या सद्यस्थितीची माहिती दिली. गृहमंत्र्यांना देशांतर्गत सुरक्षा स्थितीसह जम्मू काश्मीर आणि सीमेजवळील भागांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत माहिती देण्यात आली. आगामी काळात जम्मू काश्मीरमध्ये शांततापूर्ण आणि निर्भीड वातावरणात विधानसभेच्या निवडणुका घेण्याचं आव्हान सरकारसमोर आहे, त्यामुळे शहा जम्मू काश्मीरच्या स्थितीकडे विशेष लक्ष देत आहेत. दरम्यान खनिज तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रासमोरच्या समस्यांची चर्चा करण्यासाठीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज एक उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी वित्तमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पेट्रोलियम सचिवही यावेळी उपस्थित होते. तसंच ओएनजीसीचे प्रमुख आणि सरकारी तेल कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बैठकीत भाग घेतला. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे, जनतेनं मोठ्या संख्येनं वृक्षारोपण करावं असं आवाहन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. पर्यावरण दिन उद्या साजरा होणार आहे, त्यानिमित्तानं आज दिल्लीत वार्ताहर परिषदेत जावडेकर बोलत होते. प्रत्येकानं वृक्षारोपण केल्यानंतर रोपाबरोबर सेल्फी काढावा आणि सेल्फी विथ सॅम्पलिंग या हॅशटॅगसह अपलोड करावा असं त्यांनी सांगितलं. पर्यावरण संवर्धनाबाबत जनतेत जागृती होत आहे, या चळवळीत काम करण्याची जनमानसाची इच्छा वाढत आहे असं सांगत जावडेकर यांनी आनंद व्यक्त केला. हमारे जीवन में जितना ऑक्सीजन हमें लगता है उसके लिए हमें 7 पेड़ लगाने का हर एक को काम करना है. और कल एक लगाए और उसकी सेल्फी भेजे तो आपका पार्टिसिपेशन मिल जाएगा. दूसरा, कल यहां पर्यावरण भवन में कपिल देव और जैकी श्रॉफ इनके हाथों से यहां ये सैपलिंग लगाएंगे हम. वो 10:30 बजे कार्यक्रम होगा और फिर ये 2-3 दिन ऐसे अनेक कार्यक्रम चलेंगे, लेकिन कल कोई न कोई प्लांट लगा के ये करे सैपलिंग लगाए और सेल्फी विथ सैपलिंग हैशटैग करके भेजे तो ये बहुत जनता का सहभाग रहेगा. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज आपल्या मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. विकासदर वाढीसाठी आणि रोजगार निर्मितीसाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देणं आवश्यक आहे, केंद्र सरकार त्यासाठी प्रयत्नशील असल्याचं नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं. और रोजगार निर्मिति में इस विभाग का बहुत महत्वपूर्ण भूमिका है. हमारे ग्रोथ रेट को बढ़ाना है, अगर एम्प्लॉयमेंट पोटेंशियल बढ़ाना है
वो स्मॉल स्केल इंडस्ट्रीज जो है उसको बढ़ावा देना होगा और सरकार वो कोशिश कर रही है, इसके पहले भी कोशिश हुई है। केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री प्रताप चंद्र सारंगी यांनी आपल्या विभागाचा पदभार स्वीकारला। अरविंद सावंत यांनी केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग मंत्री म्हणून पदभार स्वीकारला। थावरचंद गेहलोत यांनी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला। याच खात्याचे राज्यमंत्री म्हणून किशनपाल गुजर यांनी पदभार स्वीकारला। केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री म्हणून धर्मेंद्र प्रधान यांनी पदभार स्वीकारला। तर डॉ महेंद्रनाथ पांडे यांनी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचा पदभार स्वीकारला। याच खात्याचे राज्यमंत्री म्हणून आर के सिंह यांनीही पदभार स्वीकारला। त्याचबरोबर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री म्हणून अश्विनी कुमार चौबे यांनीही आज पदभार स्वीकारला। केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज पदभार स्वीकारला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक महत्वाकांक्षी योजना आणि नव्या भारताच्या निर्माणासाठी वेगानं काम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला। सर्वसामान्य जनतेच्या 70 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनेक समस्या विज्ञानाच्या मार्गाने सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले। डॉ हर्षवर्धन यांच्याकडे 3 मंत्रालये आहेत। त्यांनी काल आरोग्य मंत्रालयाचा पदभार स्वीकारला होता। आज विज्ञान तंत्रज्ञान आणि भूविज्ञान मंत्रालयाचा पदभार त्यांनी स्वीकारला। विज्ञानाचा फायदा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणार असल्याचंही ते म्हणाले। 2030 पर्यंत विज्ञान क्षेत्रातल्या पहिल्या 3 प्रगत देशात भारताचा समावेश होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। त्यासाठी मंत्रालयाच्या कामाची गती वाढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। प्रसार भारतीची स्वायत्तता महत्वपूर्ण आहे आणि ती अबाधित राहिली पाहिजे असं मत माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलं। पदभार स्वीकारल्यानंतर जावडेकर यांनी आज पहिल्यांदाच नवी दिल्लीतल्या प्रसार भारतीच्या मुख्यालयाला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते। प्रसार भारतीनं आपलं कार्य उत्तम प्रकारे करावं, नवनवे उपक्रम आणि कार्यक्रम लोकांसाठी राबवावेत असं सरकारला वाटतं असंही जावडेकर म्हणाले। हमारी भूमिका स्पष्ट आहे की प्रसार भारती की ऑटोनॉमी एक महत्वपूर्ण है, वो कानून से आई है और इसलिए ये भी कानून इमरजेंसी के बाद बना, इसलिए बना कि उस पर कोई आंच ना आए। और हम भी यही चाहते हैं कि प्रसार भारती अच्छी तरीके से अपना काम करे, नए नए योजनाओं को लाए, लोगों की बदलती हुई आदतों को समेट ले। और मैंने आज अभी देखा फेसबुक से लेकर ट्विटर से लेकर यूट्यूब से लेकर बाकी सभी जगह भी प्रसार भारती का विस्तार हो रहा है, डिजिटल मीडिया का भी साथ साथ उपयोग कर रहे, तो इसमें भी नया आयाम ढूंढने का सभी अधिकारी प्रयास करें। त्याआधी दूरदर्शन न्यूजच्या 17 हाय डेफिनेशन डीएसएनजी व्हॅनला जावडेकर यांनी हिरवा झेंडा दाखवला। या व्हॅनमुळे देशाच्या कानाकोपऱ्यातल्या सर्व बातम्या चांगल्या प्रकारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील, त्यामुळे दूरदर्शनची विश्वासार्हता आणि प्रेक्षक संख्या वाढेल असा विश्वास जावडेकर यांनी यावेळी व्यक्त केला। न्यूज कलेक्ट करने के आधुनिकतम तंत्र है वो प्रसार भारती ने अपना लिया है और सब जगह वो आज भेज रहे हैं, 17 वैन्स लिए। यह अपने आप में एक बड़ी विशेष घटना है, पहले भी लगाए हैं। लोगों का एचडी प्रसारण होता है अन्य चैनल्स का, लेकिन न्यूज गैदरिंग भी, समाचार इकट्ठा करना, स्पॉट पर भी डीजी वैन हो और उससे जाए तो एक दर्शक को बहुत अच्छा अनुभव आएगा। और इसलिए मैं प्रसार भारती को बधाई देता हूं कि आज ये बड़ी पहल की है और इससे दूरदर्शन की विश्वसनीयता है। येत्या 100 दिवसात चाचणी करून केंद्र सरकार यावर्षी 5G स्पेक्ट्रमचा लिलाव करणार आहे अशी माहिती केंद्रीय दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली। नवी दिल्लीत मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते। 5G तंत्रज्ञानाची चाचणी लवकरच घेण्यात येणार असून त्यानंतर नागरिकांना 5G सेवा उपलब्ध होईल असं ते म्हणाले। बीएसएनएल आणि एमटीएनएल या सार्वजनिक क्षेत्रातल्या दूरसंवाद कंपन्यांचं वेगळं महत्व असून या कंपन्यांना मूळ स्वरूपात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असं त्यांनी सांगितलं। 1,00,000 गावांना डिजिटल करण्याची अर्थसंकल्पातली घोषणा लवकरच प्रत्यक्षात येईल असंही ते म्हणाले।
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 8 आणि 9 जूनला मालदीव आणि श्रीलंका या दोन देशांना भेट देणार आहेत. पंतप्रधान पदाचा दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर मोदी यांचा हा पहिलाच विदेश दौरा असणार आहे. उभय देशांच्या भेटीतून भारत शेजारील देशांना तसंच सागर सिद्धांताला प्राधान्य देत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात स्पष्ट केलं आहे. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या बेपत्ता विमानाच्या शोधासाठी काल रात्रभर शोधमोहीम सुरू होती, मात्र अद्यापपर्यंत कोणतीही माहिती मिळालेली नाही. आसामच्या जोरहाट विमानतळावरून काल दुपारी 12:25 या विमानानं उड्डाण केलं होतं. विमानात वैमानिकांसह 13 जण आहेत. विमानानं उड्डाण केल्यानंतर अर्ध्या तासातच त्याचा विमानतळाशी असलेला संपर्क तुटला होता. या बेपत्ता विमानाच्या शोधासाठी Sukhoi-30 आणि C-130 विशेष विमानं तैनात केली आहेत. भारतीय लष्करासह इतर सरकारी संस्थाही बेपत्ता विमानाचा युद्ध पातळीवर शोध घेत आहेत. हवाई दल विविध सरकारी संस्थांच्या संपर्कात आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल राकेश सिंग बदोरिया यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. बेपत्ता विमानाच्या शोधासाठी आवश्यक ती पावलं उचलण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. केरळमध्ये निपा विषाणूजन्य आजाराचा एक रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज पुन्हा केरळच्या आरोग्यमंत्री के शैलजा यांच्याशी संवाद साधून सद्यस्थितीची माहिती घेत संपूर्ण सहकार्याची ग्वाही दिली. डॉ हर्षवर्धन यांनी आज नवी दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी एक तातडीची बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिव प्रीती सुदान यांच्यासह वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते. निपा विषाणूविरुद्ध त्वरित कारवाई सुरू झाली असून निपाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी 6 अधिकाऱ्यांचं केंद्रीय पथक केरळमध्ये दाखल झालं आहे. संशयित रुग्णांच्या जलद तपासण्या, झटपट निदान तसंच प्रसार रोखण्याच्या दृष्टीनं त्यांना वेगळं ठेवण्याच्या सुविधांवर देखरेख करण्याचं काम हे पथक करत आहे. एका कंट्रोल रूमचीही स्थापना करण्यात आली आहे. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्थेची ही तुकडी एर्नाकुलमसाठी रवाना होत असून तिथं वटवाघुळांची तपासणी करणार आहे. वन महासंचालकांचं सहकार्य मिळवण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. केरळ राज्य सरकारकडूनही आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था NIA नं 3 फुटीरतावाद्यांना अटक केली आहे. मसरत आलम, शब्बीर शहा आणि दुख्तार ए मिल्लत या संस्थेचे प्रमुख आसिया अद्राबी अशी या तिघांची नावं असून दिल्लीच्या एका न्यायालयानं त्यांना NIA ची 10 दिवसांची कोठडी सुनावली आहे. 2017 काश्मीर खोऱ्यात झालेल्या दगडफेकीविषयी आणि त्यासाठी उपलब्ध झालेल्या पैशांविषयी या तिघांची चौकशी करण्याची परवानगी NIA नं न्यायालयाकडे मागितली होती. ती न्यायालयानं मंजूर केल्यानंतर न्यायालयातच या 3 आरोपींची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली. या तिघांपैकी मसरत आलमवर देशविरोधी कारवायासंदर्भात अनेक खटले दाखल आहेत. 2008 आणि 2010 सुरक्षा दलांविरुद्ध घडलेल्या दगडफेकीच्या अनेक घटनांमध्ये त्याचाच पुढाकार होता. दगडफेकीसाठी काश्मीरी व्यापारी जहूर अहमद वाटाली याच्याकडून 10 लाख रुपये घेतल्याचा आरोपही NIA नं मसरतवर ठेवला आहे. काँग्रेस नेते आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज आमदार पदाचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची आज विधानभवनात भेट घेऊन पाटील यांनी दुपारी आपला राजीनामा त्यांच्याकडे सोपवला. विखे पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे. विखे पाटील यांचे पुत्र डॉ सुजय विखे पाटील यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश करत अहमदनगर मतदारसंघातून उमेदवारी मिळवून मोठ्या मताधिक्यानं ते तिथून निवडून आले. राधाकृष्ण विखे पाटीलही भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. खासदार सुजय विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर मार्चमध्ये विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचाही राजीनामा दिला होता. केंद्रीय मंत्रिमंडळात ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री म्हणून नुकताच समावेश झालेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज मुंबई प्रदेश कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं जंकी स्वागत केलं. केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केल्याबद्दल दानवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे आभार मानले. भाजपामध्ये येऊ इच्छिणाऱ्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना भाजपात संधी देऊ, मात्र कोणतंही आश्वासन देणार नाही असंही दानवे यांनी या स्वागत सोहळ्यावेळी स्पष्ट केलं.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आज प्रथमच त्यांचं मुंबईत आगमन झालं. रिपाएच्या कार्यकर्त्यांनी आठवले यांचं मुंबई विमानतळावर जल्लोषात स्वागत केलं. त्यानंतर आठवले यांची विमानतळ ते चैत्यभूमीपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. रामदास आठवले यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी स्मारकात जाऊन अभिवादन केलं. राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सर्व 288 जागा लढवणार असल्याची घोषणा अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोल्यात पत्रकार परिषदेत केली. वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा निवडणुकीत केलेला सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग औरंगाबादमध्ये यशस्वी झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. आगामी निवडणुकीत याच पर्यायाची निवड करण्याची चर्चा सध्या मुस्लिम बांधवांमध्ये सुरू असल्याचंही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे किमान 10 आमदार वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करण्यासाठी संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा अॅडव्होकेट आंबेडकर यांनी केला. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या जुन्या इमारती आणि चाळींच्या पुनर्विकासासाठीच्या त्रिपक्षीय करारनाम्यावर आता केवळ 1000 रुपये मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात ही बैठक झाली. महाराष्ट्र कृषी विद्यापीठ तसंच महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ अधिनियमात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आस्थापनेवरील वैधानिक आणि शासनमान्य पदांवर कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजना लागू करण्याचा निर्णयही आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. इस्लाम धर्मामध्ये आत्मसंयमाचं महत्व अधोरेखित करण्यासाठी रमजानचा महिना पाळला जातो. या महिन्यात उपवास, शिस्त, संयम आणि दैनंदिन प्रार्थनांच्या माध्यमातून अल्लाच्या अधिक जवळ पोचता येतं अशी मुस्लिम बांधवांची श्रद्धा आहे. गेल्या जवळपास महिन्याभरापासून रमजानच्या निमित्तानं देशभरातल्या मशिदींमधून धार्मिक उपदेश, शिकवण देत प्रबोधन करण्यात येत आहे. रमज़ान इबादत का महीना है और ये हमको मतलब बहुत ईद यानी एक इतना खुशियों का मौका है कि हम हर अपने रिश्तेदार पड़ोसियों सबसे भाईचारे का संदेश देती है और खुशियों का भी. उद्याच्या रमजान ईद निमित्त राज्यात ठिकठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे. मुंबईत महमद अली रोड आणि भेंडी बाजार भागात विविध पारंपरिक खाद्यपदार्थ आकर्षक पद्धतीनं मांडून उपलब्ध आहेत. मुस्लिम बांधवांसह अन्य खवय्ये त्याचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी करत आहेत. ईद निमित्तानं खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी झाली आहे. सात आठ वर्षापासून जॉब करते पण मी फर्स्ट टाइम आली इथे तर चांगलं फूड आहे इथे. मी तर म्हणेन सगळ्यांनी येऊन इथे एक्सपिरियन्स घ्यावा याचा सगळ्यांनी आणि चांगले आणि ते लोक पण आपल्याला खूप कॉपरेटिव्ह. तिथे मी कबाब खाल्ले, फिरणी खाल्ली, परत बैदा रोटी खाल्ली, अजून बरंच काय काय खायचंय आम्हाला. दया, करुणा आणि क्षमा असा संदेश देणारा हा रमजानचा पवित्र महिना शांती आणि मानवतेचं महत्व अधोरेखित करतो. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज कार्डिफमधल्या सोफिया मैदानावर अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सामना सुरू आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेचा दिमूद करुणारत्ने 30 धावा करून मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. लाहिरु थुरुमा 25 धावा करून त्रिफळाचित झाला. अँजेलो मॅथ्यूज आणि धनंजय डिसिल्वा यांना भोपळाही फोडता आला नाही तर सर्वाधिक 78 धावा कुशल परेरानं केल्या. सामन्याची 33 षटकं होत असताना अचानक पावसानं हजेरी लावल्यामुळे काही काळासाठी सामना थांबवावा लागला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या 33 षटकात 8 गडी बाद 182 धावा झाल्या होत्या. हवामान. गेल्या 24 तासात मराठवाड्यातल्या काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.
विदर्भात बऱ्याच ठिकाणी उष्णतेची लाट कायम आहे. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्यामुळे उन्हाचा तडाखा कायम आहे. दरम्यान आज संध्याकाळी यवतमाळ जिल्ह्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. दारव्हा तालुक्यातल्या कच्च्या घरावरील छप्र वादळामुळे उडाल्याचं वृत्त आहे. नांदेड आणि वर्धा जिल्ह्यातही पावसाच्या हलक्या सरी बरसल्या तर अमरावती शहरात तसंच तिवसा तालुक्यातल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. बीड शहरात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस पडत आहे. ग्रामीण भागातही काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. येत्या 24 तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. विदर्भात बऱ्याच ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. तापमान 0° सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34 किमान 29, नागपूर 46 आणि 28, पुणे 37 आणि 25, औरंगाबाद 42 आणि 25, नाशिक 37 आणि 24, कोल्हापूर 33 आणि 25, रत्नागिरी 33 आणि 28, सोलापूर 37 आणि 21 आणि अमरावती कमाल तापमान 45 आणि किमान 28 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला देशांतर्गत सुरक्षा स्थितीचा आढावा. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली सद्यस्थितीची माहिती. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी लोकसहभाग महत्वाचा. जनतेनं मोठ्या संख्येनं वृक्षारोपण करावं, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचं आवाहन. विकासदर वाढीसाठी तसंच रोजगार वृद्धीसाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. नवभारताच्या निर्माणासाठी वेगानं काम करण्यावर भर देणार केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ हर्षवर्धन. भारतीय हवाई दलाचं बेपत्ता AN-32 विमानाची शोधमोहीम सुरूच. विविध तपास संस्थांकडून युद्ध पातळीवर शोध सुरू. काँग्रेस नेते आणि माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा आमदारपदाचा राजीनामा. लवकरच भाजपा डेरे दाखल होणार. आणि राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सर्व 288 जागा लढवणार. अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची घोषणा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. बळीराजाला शेतीचं अर्थशास्त्र सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी कालपासून सलग 3 दिवस रात्री 9:30 बातमीपत्रात कृषी विपणनशास्त्राचे अभ्यासक श्रीकांत कुवळेकर यांना निमंत्रित केलं आहे. कालच्या भागात आपण खरीप पिकांच्या नियोजनाविषयी माहिती घेतली. आज आपण जाणून घेणार आहोत शेतकरी उत्पादक कंपन्या या अल्पभूधारक तसंच असंघटित शेतकऱ्यांसाठी कशाप्रकारे वरदान ठरू शकतात याविषयी. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.